नमस्कार, आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबद्दल. तर पीएम किसानचा 16 हप्त्यापासून अनेक शेतकरी बांधव वंचित आहेत. हप्ता न मिळण्याचं नेमकं कारण काय आहे बघा. तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी EKYC केलेले नाही, आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले नाही. अशा भरपूर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 16 हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसराही हप्ता आलेला नाही. मी वारंवार व्हिडिओमध्ये मागीलही व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना सांगितले की आपण लवकरात लवकर ह्या पूर्ण प्रक्रिया करायच्या आहेत, जेणेकरून हप्ता आपल्याला खात्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये एका कार्यक्रमात हा निधी वितरित करण्यात आला. दरम्यान देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 16 हप्ता जमा झालेला नाही. नेमका हा हप्ता अनेक शेतकऱ्यांना का मिळाला नाही, आता या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं? तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते आलेले नाहीत. तर काही शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता आला परंतु नमोचा आला नाही. हप्ता न मिळण्याचे कारण काय बघा. ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेतील 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावर पोहोचला नाही, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. जर तो शेतकरी शेती करत असेल आणि त्याच्याकडे स्वतःची जमीन असेल तर हा हप्ता त्याच्या खात्यात नक्कीच येईल. अनेक कारणामुळे तुमचा हप्ता अडकला आहे. याची 3 मोठी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे EKYC पूर्ण न होणे. दुसरे कारण म्हणजे भूमी अभिलेख नोंदणी नसणे. तिसरे कारण म्हणजे बँक आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणे. ही प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी ही कामे केलेले नाहीत. तर आताही तुम्ही लवकरात लवकर ही कामे करा, जेणेकरून पुढील हप्ते तरी आपल्याला खात्यात येतील. आपले रखडलेले हप्ते कसे परत मिळणार या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काही हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित आपण हेल्पलाईन आहे स्क्रीनवर, त्यावर कॉल करून आपण विचारू शकता. धन्यवाद.